मी हेमंत सर तुमच्याकडे येतो मुळात या पूर्ण परिस्थितीमध्ये जर काँग्रेसनं जून मध्ये निवडणुका लढवायचं म्हटलंय अंतर्गत निवडणुका अध्यक्षपदासाठी म्हणून तर तुम्हाला सर्वात प्रॉमिनंट चेहरा कोण दिसतो देशभरातला माझ्या इच्छेचा प्रश्न नाही प्रॉमिनंट चेहरा म्हणून चेहरे खूप आहेत म्हणजे मी तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं एक मनीष तिवारी हे निवडून आलेले आहेत चांगले चांगल्या प्रकारेच बोलतात चांगल्या प्रकारे मंत्री म्हणून सह कामगिरी चांगली होती संपूर्ण स्वच्छ चारित्र्य त्यांचं पण ते आता ते आता ते शक्यच नाही कारण ते अमरिंदर सिंगच्या बाजूचे होते त्यामुळे त्यांना पक्षामध्ये कोपऱ्यात ढकललेले आहे शशी थरूर यांच्यासारखा नेता आहे असे खूप नेते आहेत याच्यामध्ये ज्यांनी इलेक्शन लढवले पाहिजे असं माझं म्हणणं मूळ प्रश्न असा आहे ना काँग्रेसच्या शशी थरूर यांसारख्या नेत्यांना फक्त इंग्रजीत उत्तम जागतिक पातळीवरच्या इंग्रजीत बोलता येतं पण हिंदीत सर्वसामान्य माणसात जाता येत नाही तीच राहुल गांधींची परिस्थिती आहे नाही नाही मी असं नाही नाही मंत्री आहे भूपेश बघेल भूपेश बघेलांचं नाव तर मी गेल्या दोन तीन वर्षापासून सांगितलं की त्यांना तुम्ही अध्यक्ष करा काँग्रेसचे कारण छत्तीसगडचं काल त्यांनी बजेट मांडलं ना एक लाख कोटीचं त्याच्यामध्ये हे गेल्या वर्षामध्ये छत्तीसगडचा ग्रोथ रेट हा अकरा टक्के आहे जी डी पीचा चांग चांगलं केलं ना आणि आदिवासी क्षेत्रामध्ये त्यांची चांगली कामगिरी आहे बघेल्यानं अन्य राज्यामध्ये पाठवतात त्यांचं दिल्लीशी म्हणजे शी, शी शीर्ष नेतृत्वाशी संबंध चांगले आहेत भूपेश बघेलही चांगलं नाव मी पृथ्वीराज चव्हाणांचं चा नाव सांगितलं त्यांचं आता त्यांचं काही वय कमी नाही आता मी आता इट इज हाय टाईम त्यांना सेंद्र स्तरावरती का नाही त्यांना हे देत की महाराष्ट्रामध्ये दे जर त्यांना नको असतील काँग्रेसवाल्यांना तर केंद्रामध्ये त्यांना जबाबदारी द्या एखादी सांगली पृथ्वीराज चव्हाणांबद्दल ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्याबद्दल म्हटलं जायचं की पृथ्वीराज चव्हाण म्हणजे अशा अशी एक गाय आहे की जी शिंग मारत नाही हा जी शेपूट मारत नाही जी कोणाला त्रास देत नाही पण ती दूधही देत नाही आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये असं नेतृत्व चालणार आहे का कारण इथे तर सगळे मार्क नेतृत्व आहे सगळ्यात पातळीवर विरोधी पक्षामध्ये मग इतकं सोजवळ नेतृत्व चालेल का तुम्ही जर राजकारणामध्ये तुम्ही जर काँग्रेसचा अध्यक्ष अध्यक्षपद म्हणताय तर मी पृथ्वीराज चव्हाणांना आता म्हणत नाही की काँग्रेसचा अध्यक्ष केंद्रामध्ये म्हणजे सरचिटणीस असतील किंवा एखाद्या उत्तर प्रदेश किंवा दुसऱ्या राज्याची जबाबदारी असतील स्ट्रॅटेजी करणं जे त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे चांगल्या पद्धतीने काम करू शकतात पीएमओ मध्ये त्यांनी काम केले चांगलं काम केलं सायन्स टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी थोडं थांबवतो सचिन सावंत पुन्हा सचिन सावंतांच्या संबंधी एक सांगायचे काँग्रेसच्या संदर्भात सचिन सावंतांना तुम्ही इतक्या चांगल्या माणसाला बाजूला केलं हे काँग्रेसमध्ये हे चाललंय त्यांना काय बाजूला केलं प्रवक्ते पदाबद्दल